आता बुलेटिनची सुरुवात पावसाच्या ब्रेकिंग बातमीने करतोय, कारण हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत सकाळपासूनच जोरदार पाऊस पडतोय. अंधेरीमध्ये देखील जोरदार पाऊस कोसळत असून सखल भागात पाणी साचलंय. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या मिलन सबवेमध्ये देखील पाणी साचलेलं आहे. मिलन सबवेमध्ये 4 फुटांपर्यंत पाणी साचल्यामुळे या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर मुंबई वाहतूक पोलिसांनी अंधेरी पश्चिमेची वाहतूक SV रोडकडे वळवलेली असून पूर्वेकडील वाहनांना पश्चिम द्रुतगती महामार्गावरून जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. एकीकडे मुंबईत मान्सूनचं आगमन झालं तर दुसरीकडे मुंबईची झाली तुंबई. दृश्य अंधेरी सभ्येचं आपण पाहू शकता की पाणी साचल्यामुळे अंधेरी सभ्य बंद करण्यात आला आहे. त्यामुळे इकडनं येणारे जे गाड्या आहेत ते दुसऱ्या ट्रॅफिककडे डायव्हर्ट करण्यात आलं आहे. हे दृश्य आपण पाहत आहे अंधेरी सभ्येचं आहे. आज सकाळपासून जोरदार पाऊस पडल्यामुळे अंधेरी सभ्य बंद केलेलं आहे. इथे मुंबई पोलीसचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित आहे. कोणालाही इकडनं जाऊ देत नाही आहे. ही दृश्य जे आहे ते मुंबई सभ्येचं असेच दृश्य मुंबईतले अजूनही काही ठिकाणचे आहे. हवामान खात्याने 29 जून ते 3 जुलैपर्यंत मुंबईत जोरदार पाऊस पडण्याचा इशारा दिला होता आणि आज 30 जुलै आहे. सकाळपासून पडलेल्या पावसामुळे आपण पाहू शकता की असे काही ठिकाण आहे जिथे पाणी साचलं आहे आणि रोड बंद करण्यात आला आहे आणि ट्रॅफिकची जे प्रॉब्लेम आहे ते मुंबईत आता सुरू झालेलं आहे. लोकलची जर आपण चर्चा केली तर तिन्ही लाईनवरती धावणारे लोकल ट्रेन ही उशिराने धावत आहे. त्याचसोबत पालिका दरवर्षी 100 कोटी रुपये नालेसफाईमध्ये खर्च करते आणि मोठे दावा करते आणि दिलासा देते मुंबईकरांना की मान्सून आल्यानंतर मुंबईकरांना कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही. मात्र पहिला पावसाळ्याचे दृश्य आपण पाहू शकता की पालिकांचे जे वादे होते जे दावे होते त्याचा इथे खुलासा झालेला आहे. मुंबईकर इकडनं जे जात आहेत ते चालत जात आहे कारण की गाडी इकडनं जाणारं आता बंद केलेलं आहे. हवामान खात्याने इशारा दिला आहे की अजूनही येणारे 3 दिवस म्हणजे 3 जुलैपर्यंत मुंबईत जोरदार पाऊस पडणार आहे. खूप काय इमर्जन्सी असेल तेव्हाच मुंबईकर घरातून बाहेर पडावा असा इशारा प्रशासनाकडून दिलेला आहे. त्यामुळे एकूणच मुंबईतली आज पावसाची स्थिती पाहता मुंबईकरांनी सुद्धा गरज असल्यास घराबाहेर पडायचंय. मुंबईत सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी बरसू लागल्यात आणि काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी संततधार सुरू आहे आणि पहिल्याच पावसात मुंबईतील काही भाग जलमय सुद्धा झालेत. त्यामुळे साचलेल्या पाण्यातून वाट काढणारे पादचारी वाहन चालकांची त्रेधा तिरपीट उडाली. तर जुन्नर तालुक्यामधल्या नाणेघाट परिसरामधली पावसाळी पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या ऐतिहासिक नाणेघाट परिसरात मागील 2 दिवसात दमदार पाऊस पडतोय आणि त्यामुळे ब्रिटिशकालीन फडके बंधारा तुडुंब भरला आणि त्यामुळे बंधाऱ्याच्या भिंतींवरून पाणी ओसंडून वाहत आहे. तर घाटघर ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असून पर्यटक सुद्धा वर्षा सहलींसाठी गर्दी करू लागलेत. सिंधुदुर्गात देखील पावसाचा जोर सुरू आहे. पर्यटकांना साथ घालतो तो सावडावचा धबधबा. कणकवली तालुक्यातल्या सावडाव धबधबा प्रवाहित झालेला असून यामध्ये पर्यटकांची पावलं सुद्धा आता सावडाव धबधब्या परिसरात वळू लागली आहेत. 25 ते 30 फुटांवरून कोसळणारा हा धबधबा पर्यटकांना साथ घालतोय. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर रस्ता खचलेला आहे. नाणीजवळ रात्रीच्या सुमारास हा रस्ता खचला आणि त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीवर त्याचा परिणाम झालाय. मिऱ्या ते नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सध्या तिथं सुरू असल्यामुळे वाहतूक देखील धीम्या गतीनं होती आणि अशातच आता रस्ता खचल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय. खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी ठेकेदाराकडून तात्पुरती उपाययोजना करण्यात येते तर 8 तासांहून अधिक काळ कोल्हापूरकडे आणि रत्नागिरीकडे येणारी वाहतूक ठप्प आहे. रस्ता खचल्यामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. रत्नागिरीमधल्या खेड तालुक्यात सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे.
जगबुडी नदीची पाणी पातळी 5.30 मीटर वर पोहोचलेली असून पावसाचा जोर वाढल्यास जगबुडी नदी धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे प्रशासनानं नदीकाठी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकरनं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक नदी असलेल्या जगबुडी नदीने काल संध्याकाळपासूनच इशारा पातळी ओलांडलेली आहे. माझ्या पाठीमागं आपण बघू शकता की आपण आता जगबुडी नदी आहे ते आपण बघतोय. भोसते पूल या ठिकाणी ही नदी आहे आणि आत्ता या नदीची पाण्याची पातळी जी आहे सकाळी 6 वाजता ही 5.30 मीटर एवढी आहे. या नदीची धोक्याची पातळी जी आहे ही 7 मीटर आहे आणि इशारा पातळी आहे ही 5 मीटर आहे. परंतु 5 मीटर ह्या इशारा पातळीपेक्षाही 5.30 मीटर एवढी या नदीची पातळी झालेली आहे. त्याच्यामुळं ग्रामीण भागामध्ये प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. त्याचप्रमाणे या जगबुडी नदीच्या किनाऱ्यावर असणारे जे पूरप्रवण क्षेत्र असतील त्या गावांना देखील प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. तर नाशिक शहरात अवघ्या 24 तासात पडलेल्या पावसानं शहरातील अनेक चौकातील रस्त्यांमध्ये खड्डे पडले. शहरात पडलेल्या खड्ड्यांमधून वाहन चालकांना वाट काढावी लागतीये. अवघ्या काही तास पडलेल्या पावसामुळे रस्ते खड्डेमय झाल्यानं पालिका प्रशासनाच्या कारभाराचं पितळ उघडं पडलं. नाशिक शहरामध्ये पावसाला सुरू होऊन अवघे काही तास झालेले असले तरी देखील नाशिकमध्ये पावसानंतर शहरांमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय. नाशिक शहरातल्या अनेक चौकांमध्ये अशा प्रकारे खड्डे पाहायला मिळत आहे. खड्ड्यांचं साम्राज्य शहरामध्ये निर्माण झालंय. काही तासच पाऊस पडून या ठिकाणी झालेला आहे आणि असं असताना देखील शहरांमध्ये प्रमुख रस्ते जे आहेत ते असे खड्ड्यांमध्ये गेलेले आहे. सारडा सर्कल परिसरातले हे दृश्य आहे आणि सारडा सर्कल परिसरामधून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांना अशा प्रकारे खड्ड्यांमधून आपल्या गाड्या चालवाव्या लागतात. त्यामुळे पाऊस पडून अवघे काही तास झाले नाही तरी देखील शहरात खड्डे पडल्यानं नाशिक महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या कारभाराचं पितळ या निमित्तानं उघडं पडलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आणि यानंतर आता एक ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे पुढच्या आठवड्यात केंद्र आणि त्यापाठोपाठ राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदल होण्याची शक्यता आहे. केंद्रात आणि राज्यातील मंत्र्यांची खाती बदलली जाण्याची देखील शक्यता आहे. शिवसेनेच्या खासदारांना केंद्रात मंत्रिपद सुद्धा मिळू शकतात आणि राज्यातील शिवसेनेच्या मंत्र्यांना फेरबदल होण्याची शक्यता वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केली आहे. तर शिवसेनेच्या मंत्र्यांचा खांदेपालट होणार असल्याची शक्यता सध्या राज्यात सुरू आहे. सूत्रांची न्यूज 18 लोकमतला ही माहिती मिळालेली आहे. पुढील आठवड्यात केंद्र आणि त्यापाठोपाठ राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सध्या चर्चा सुरू असून फेरबदल होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. केंद्रात आणि राज्यातील मंत्र्यांची खाती बदलली जाण्याची शक्यता आहे आणि शिवसेनेच्या खासदारांना केंद्रात मंत्रिपद देखील मिळण्याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे. तर राज्यातील शिवसेनेच्या मंत्र्यांना फेरबदल होण्याची शक्यता वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना व्यक्त केली आहे. तर आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय ती म्हणजे पुढील आठवडा हा राज्यासाठी आणि केंद्रासाठी कदाचित महत्वपूर्ण ठरू शकतो कारण दोन्ही ठिकाणी मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जाते. आणि यालाच अनुसरून आणखी एक ब्रेकिंग बातमी ती म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्रिपदासाठी खासदार राहुल शेवाळे आणि राज्य मंत्रिपदासाठी खासदार प्रतापराव जाधव किंवा भावना गवळी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे राज्यात आणि केंद्रात जे मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे किंवा फेरबदल केले जाणार आहेत त्यातलीच एक महत्वाची बातमी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्रिपदासाठी खासदार राहुल शेवाळे आणि राज्य मंत्रिपदासाठी खासदार प्रतापराव जाधव किंवा भावना गवळी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. उदय, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्रिपदासाठी राहुल शेवाळे, खासदार राहुल शेवाळे यांच्याच नावाची सध्या चर्चा सुरू आहे आणि राज्य मंत्रिपदासाठी प्रतापराव जाधव आणि भावना गवळी यांच्या नावाची चर्चा आहे. नेमकी वर्णी कुणाची लागणार?
म्हणाले केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. पुढील आठवड्यात 10 मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तारासोबतच काही मंत्र्यांची खात्यांचा फेरबदल देखील करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. त्यापाठोपाठ राज्यातील देखील मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो केला जाणार आहे आणि या मंत्रिमंडळ विस्तारात देखील काही महत्वाच्या खात्यांमध्ये फेरबदल जे आहे मंत्र्यांमध्ये ते केला जाणार असल्याची माहिती मिळते. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेना मधून जे खासदार आहेत त्या खासदारांपैकी खासदार राहुल शेवाळे यांची कॅबिनेट मंत्रिपदावरती वर्णी लागण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते. त्या संदर्भात वरिष्ठ सूत्रांकडून तशी माहिती मिळालेली आहे. त्याचबरोबर खासदार प्रतापराव जाधव किंवा खासदार भावना गवळी यांची राज्यमंत्री केंद्रीय राज्यमंत्री पदावरती वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आणखीन एक राज्यमंत्रीपद मिळवण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असल्याची देखील माहिती मिळत आहे. म्हणाले उदय धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला आता एक वर्ष पूर्ण झाले तर शिवसेनेमध्ये फूट पडून 40 आमदार एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. नाट्यमय घडामोडीहून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं युती सरकार सत्तेवर आलं. अनेक चढउतारांचा सामना करत या सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्तानं ठाण्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. टेंभीनाका इथल्या आनंदमठ इथं खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री आणि नेते उपस्थित राहणार आहेत. शिंदे फडणवीस सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि या वर्षपूर्तीनिमित्त ठाण्यामध्ये ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जातोय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठाण्यातल्या टेंभीनाका इथं हे माझ्या मागे टेंभीनाका आहे. त्या टेंभीनाका म्हणजेच आनंद आश्रम जो आहे या आनंद पूर्ण आनंद आश्रमाला सजवलं गेलेलं आहे. फुलांनी सजवलं गेलं आहे. बाहेर इथे एक स्टेज तयार केला गेला आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री येऊन लोकांचं अभिवादन करतील आणि लोकांचे जे अभिवादन आहे ते देखील स्वीकारतील. शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं श्रद्धास्थान आहे असं मानलं जातं आणि या श्रद्धास्थाना ठिकाणी येऊन ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती त्यानंतर देखील ते इथं आले होते आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला आणि आनंद दिघे यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घेतले होते. हे जे निवासस्थान आहे आनंद दिघे यांचं निवासस्थान आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळते हे वारंवार मुख्यमंत्री यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे शिवसेनेकरता आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकरता हे जे श्रद्धास्थान जे आहे हे एक मोठ्या प्रमाणामध्ये इथं येऊन आशीर्वाद घेतला तो एक एनर्जी मिळणारं स्थान आहे असं म्हटलं तरी वावं ठरणार नाही. कारण का वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये असं म्हणत असतात. साधारणपणे 12 सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या टेंभीनाका इथं हे आनंदमठ जे आहे ते आनंदमठात येतील आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जे आहेत ते शिंदे फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झाली म्हणून जल्लोष या ठिकाणी साजरा केला जाणार आहे. त्या जल्लोषामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः सामील होणार आहेत. बुलढाणा जिल्ह्याचे अरुण पेडणेकर, अजित मांढरे, मीडिया टीम, लोकमत, ठाणे. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर आता बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी वर्षाच्या समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर नरेंद्र मोदी या कार्यक्रमासाठी लोककल्याण मार्ग मेट्रो स्टेशनवरून मेट्रोनं रवाना झालेले आहेत. विद्यापीठात ठिकठिकाणी या सोहळ्याचे फलक लावण्यात आलेला असून विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात सजावट करण्यात आलेली आहे. तर ही दृश्य आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रो स्थानकावरून त्या सोहळ्यासाठी जात असतानाची ही दृश्य आहेत. आणि या बातमीचा पुन्हा एकदा एक छोटासा ब्रेक घेऊयात. लगेचच परतणार आहोत माझी सहकारी स्नेहलसह. तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत.